निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. या प्रवासात भेटणाऱ्या वृक्षांचा परिचय या सदरात आज माहिती घेत आहोत करंज या वृक्षाची. करंज आपल्या जवळपास अनेक ठिकाणी दिसतो, पण वडपिंपळा एवढी आपली त्याच्याशी ओळख मात्र नाही. या वृक्षाला येणाऱ्या करंजीसारख्या दिसणाऱ्या शेंगांमुळे बहुधा या झाडाला मराठीत करंज हे नाव पडलं असावं. या वृक्षाला वनस्पती शास्त्रज्ञ पुंगामिया पिनाटा या नावाने ओळखतात. हा करंजाचा वृक्ष फार उंच वाढत नाही, पण छानपैकी आडवा मात्र पसरतो. याचा घेर चांगलाच डेरेदार असतो. पानगळीचे दिवस सोडून करंजाची झाडं फार छान दाट सावली देतात, म्हणजे फेब्रुवारीत पानं झडतात म्हणता म्हणता वसंत ऋतूचं आगमन होतं आणि करंजावर छान कोळी पालवी दिसायला लागते. याची पानं संयुक्त प्रकारातली, म्हणजे पर्णदल असलेली. पानं चुरगळून पाहिली तर काहीशा कडवट वासने नाक भरून जाईल. हा वास म्हणजेच करंजाचं झाड ओळखण्याची पक्की खूण. पानं पोपटाच्या हिरव्या रंगाची चकचकीत असतात. फार कमी वनस्पतींमध्ये एवढी लकाकी असणारी तुकतुकीत पानं आढळतात आणि याच कारणामुळे करंजाचं झाड नेहमीच ताजतवानं दिसतं. याच्या फांद्या झेल्यासारख्या खाली झुकलेल्या आणि पानं अतिशय दाटीनं. वसंतातल्या पालवीच्या बरोबर फुलंही येतात. फुलांच्या रंगात मात्र खूप सरमिसळ दिसते. काही झाडांवर फुलांचा रंग पांढरा तर काहींवर जांभळी छटा असणारा तर काही चक्क गुलाबी छटा असलेली. थोडक्यात म्हणजे प्रत्येक करंजाचं झाड आपला वेगवेगळा साज घेऊन फुलत असतं. फुलांना मंद सुगंध असतो. करंजाची फुलं येतात खूप प्रमाणात आणि गळतातही खूप प्रमाणात. फुलं इतक्या प्रमाणात गळतात की झाडाखाली छान पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाच्या फुलांचा गालिचाच तयार होतो. फुलोरा ओसरल्यावर चपट्या करंजीच्या आकाराच्या शेंगांनी झाड भरून जातं. मध्यभागी बीच्या ठिकाणी फुगीर असणाऱ्या शेंगा सुरुवातीला हिरवट दिसतात, कालांतराने त्या काळपट होतात. आपल्याकडे या शेंगांना महत्व आहे. करंजाच्या बीपासून तेल काढलं जातं. आपल्याकडे पारंपरिक औषधांमध्ये त्वचारोगाच्या उपचारात या तेलाचा वापर केला जातो. करंजाचं लाकूड मात्र अगदीच कुचकामी, फक्त सरपण सोडून कुठेच याचा उपयोग होत नाही. करंज भारत सोडून दक्षिण आशियातल्या अनेक देशातून आहे. अत्यंत राकट कमी पाण्याच्या प्रदेशातही हा चांगला वाढतो. शहरी भागाबरोबर खेड्यातही हा वृक्ष अनेक ठिकाणी दिसतो. मे महिन्यात शेतीची कामं करताना उन्हाने हैराण झालेल्या शेतातल्या राजाला थोडा वेळ विश्रांतीची सावली देणारा एकच आधार म्हणजे हा करंज. आभाळ दिसणार नाही इतकी गच्च सावली देणारा हा करंज वारा असो अगर नसो याच्या सावलीत उष्णतेच्या झळा अलगद शोषून घेण्याची क्षमता आहे. पूर्वीपासून खेड्यातल्या घरातील लाकडाला कीड लागली तर याचंच तेल कीडनाशक म्हणून वापरलं जायचं. पण विशेष म्हणजे हे झाड तोडल्यावर याचं लाकूड मात्र काही दिवसातच किडून नष्ट होतं. कमी पाण्यात जगणारा, गारवा देणारा, निसर्ग वाढवणारा, औषधी गुणधर्म असलेला असा हा देशी वृक्ष निसर्गप्रेमींनी लावायलाच हवा. याच्या बिया खूप प्रमाणात मिळतात. जंतुनाशक म्हणून याची पेंड बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. दिवाळीत झारखंड राज्यातल्या आदिवासी घरांमधून अजूनही करंज तेलाचे दिवे लावले जातात. परदेशातून आता करंजाच्या तेलाचे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उत्पादन करण्याचे कारखानेही होत आहेत. जैव इंधन म्हणून पाहिल्यास करंजाच्या तेलाचे बरेचसे गुणधर्म डिझेलप्रमाणेच आहेत. साबण बनवण्यासाठी आणि वंगण म्हणूनही याचा उपयोग होतो. पानांचा वापर हिरवं खत म्हणून केला जातो. करंज हा रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी एक आदर्श वृक्ष आहे.
आपल्याकडे महाराष्ट्रात तर हा वृक्ष सर्वत्र आढळतो. आजूबाजूला अनेक ठिकाणी दिसत असून सुद्धा अनेकांना तो माहिती नसतो. असा हा बहुउपयोगी देशी वृक्ष आपल्या आसपास असण्याची शक्यता आहे. नसेल तर अवश्य लावूया. कोणी तोडून टाकत असेल तर वाचवायचा प्रयत्न करूया. पूर्वी वृक्षाचं रोप लावताना नातवाला भरपूर फळे मिळत असं म्हणण्याची पद्धत होती. आपणही याचप्रमाणे करूया, म्हणजे पुढच्या पिढ्यांनाही भरपूर फळं फुलं सावली देणारे वृक्ष मिळतील. आणि हाच तो प्रवास अंगणापासून डोंगरापर्यंतचा. पुढच्या भागात अशाच एका मित्राला नक्की भेटायला जाऊया.